वेलकम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दिलेल्या ले वाक्यामध्ये टी डब्लू डॅश डॅश टी ओ टू असेल तर अशा वाक्यात सो डॅश डॅश डॅट वापरण्याचे नियम सविस्तरपणे पाहणार आहोत परीक्षेमध्ये आपल्याला असं वाक्य येतं ही इज टू टायर्ड टू वेट आणि त्याला सूचना येते यूज सो डॅश डॅश दॅट अशी जर सूचना दिलेल्या वाक्यात आली तर त्याच्या बाबतीतले सविस्तर नियम आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत हे नियम तुम्हाला वहीमध्ये पूर्णच्या पूर्ण लिहून घ्यायचे आहेत चला तर मग आपण सुरुवात करूया त्या भागाला समजा दिलेल्या वाक्यात काय असेल टी डबल ओ टू टी ओ टू असेल तर वाक्या डाश डाश अशा वाक्यामध्ये सो डॅश डॅश डॅट वापरण्याचे नियम आपण आता पाहणार आहोत मग काय करायचं अशा वेळेला क्रियापदापर्यंत ते वाक्य तुम्हाला तसं लिहायचं आहे म्हणजे वाक्यामध्ये एम असेल ईज असेल इज आय एस ईज असेल आर असेल वॉज असेल किंवा वेअर यासारखी जी सहाय्यकारी क्रियापद आहेत तिथपर्यंत तुम्हाला जशास तसं लिहायचं आहे त्याच्यानंतर काय करणार आहात तुम्ही ज्या ठिकाणी टी डबल ओ टू आहे तिथं तुम्हाला काय वो सो तिथं तुम्ही लिहिणार आहात यस वो सो हा शब्द तुम्हाला टी डबल ओ टूच्या जागेवर लिहायचा आहे त्याच्यानंतर पुढचा नियम आहे त्याच्यानंतर वाक्यामध्ये ज्या ठिकाणी टी डबल टू आहे त्या टी डबल टूच्या नंतरचा शब्द लिहून काढायचा आहे तो सर्वसाधारणपणे ऍडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब असतो ऍडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब चौथा नियम आहे त्याच्यानंतर जे पुढं टीओ टू आलेला आहे टी ओ टू टी ओ टू च्या जागेवर तुम्ही लिहिणार आहात टी एच ए टी दॅट काय लिहायचं आहे त्याच्या ठिकाणी दॅट लिहून घ्यायचं कशाच्या जागेवर टी ओ टूच्या जागेवर तुम्हाला लिहायचं आहे दॅट काय लिहायचंय दॅट त्याच्या नंतरचा नियम आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय वाक्याच्या सुरुवातीला जो करता आलेला असतो तो करता सर्व नामाच्या स्वरूपात आहे सर्वसाधारणपणे वाक्याच्या सुरुवातीला ही असेल सी असेल किंवा इतर एखादं नाम असेल परंतु इथं तुम्हाला जर नाम असेल तर त्याच्याऐवजी सर्व नाम वापरायचं आहे समजा राम आलं तर त्याच्याऐवजी दॅटच्या नंतर काय घ्यायचंय याची ही किंवा वाक्याच्या सुरुवातीस असलेला कर्ता हा सर्व नामाच्या स्वरूपात घ्यायचा आहे त्याच्यानंतर सहावा आणि अत्यंत महत्वाचा नियम आहे समजा जर दिलेल्या वाक्या सा... वर्तमान काळ असेल म्हणजे जर त्या वाक्यामध्ये म्हणजे जर त्या वाक्यामध्ये एम इज इस... किंवा आर आलेलं असेल तर तुम्हाला तिथं कॅन नॉट किंवा कांट घ्यायचं आहे कॅन नॉट किंवा कांट घ्यायचं आणि समजा जर दिलेल्या वाक्यामध्ये भूतकाळ असेल दिलेल्या वाक्यात जर भूतकाळ असेल तर तुम्हाला काय करायचंय भूतकाळ असल्यावर म्हणजे जर दिलेल्या वाक्यामध्ये वॉच किंवा वेअर असेल वॉच किंवा वेअर असेल तर कुडंट किंवा कुडनॉड घ्यायचं आहे काय घ्यायचंय कुडंट किंवा कुडनॉड घ्यायचे आहे काय करायचंय कुडनॉट किंवा कुडंट घ्यायचे आहे त्याच्यानंतर पुढचा नियम आहे त्याच्यानंतर वाक्यामध्ये ज्या ठिकाणी टू आहे त्याच्यानंतरचा भाग सर्वच्या सर्व चा जशास तसा लिहून काढायचा आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही हे नियम सो दॅट वापरण्याचे सर्वसाधारण नियम आहेत हे नियम तुम्हाला पुन्हा 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 ऐकायचे आहेत सर्वच्या सर्व वहीमध्ये लिहून काढायचे आहेत जेणेकरून आपण जे पुढे नियम पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला याचा अत्यंत फायदा होणार आहे आता आपण या नियमावर आधारित काही उदाहरण सोडवणार आहोत परंतु त्याच्या अगोदर आपण रचना पाहतोय त्याची रचनेमध्ये काय असतं सुरुवातीला सुरुवातीला असतं सब्जेक्ट त्याच्यानंतर काय असतं वर्ब त्याच्यानंतर तो हा शब्द त्याच्यानंतर ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह त्याच्यानंतर दॅट हा शब्द त्याच्यानंतर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम जे वाक्याच्या सुरुवातीला आलेलं असतं ते आपल्याला सर्वनाम करता जो असतो तो करता इथं सर्वनामाच्या स्वरूपात घ्यावा लागतो त्याच्यानंतर काय असतं कांट किंवा उडंट त्याच्यानंतर मुख्य क्रियापद आणि त्याच्यानंतर वाक्यात जे उरलेले शब्द आहेत ते सर्वच्या सर्व शब्द तुम्हाला जशास तसे लिहावे लागतात ही रचना जर तुम्ही पाठ केली वारंवार लिहिली तर तुम्हाला सो so दॅट वापरण्याचे नियम अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहेत चला आता आपण उदाहरणं याच्यावर काही आपल्यासाठी समोर वाक्य आहे ही इज टू टायर्ड टू वेट वाक्याला सूचना आहे यूज सो डॅश डॅश दॅट काय करणार आहात तुम्ही क्रियापदापर्यंत जशास तसं लिहिणार आहात मग वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे ईज मग ईज पर्यंत जशास तसं लिहिलं आता या वाक्यामध्ये टी डब्लो टू आलेला आहे टी डबल ओ टू च्या जागेवर तुम्ही काय लिहिणार आहात बरोबर काय लिहिणार आहात ओ सो आणि त्याच्यानंतर आलेलं जे ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह आहे ते जशास तसं सोच्या नंतर लिहून काढणार आहात पुढ टू च्या जागेवर कंजक्शन घ्यायचंय आणि ते कंजक्शन आहेबर चा दॅट दॅटच्या नंतर काय घ्यायचंय वाक्याच्या सुरुवातीस आलेला कर्ता आता इथं हा कर्ता सर्वनाम म्हणूनच आलेला आहे सर्वनामच आलेला आहे मग तो जशास तसा इथं लिहून काढायचा आहे आणि त्या कर्त्याच्या नंतर जो आपण सर्वनामाच्या स्वरूपात घेतलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचं आहे काय वापरणार आहात तुम्ही कॅन नॉट कशामुळे कॅन नॉट वापरणार आहात बर कारण दिलेल्या वाक्यामध्ये ईज आहे ईज म्हणजे त्या वाक्यामध्ये वर्तमान काळ आहे आणि वर्तमान काळ असल्यावर वाक्यामध्ये आपण काय वापरतो कॅनॉट किंवा कान आणि त्याच्यानंतर पीओ टू च्या नंतर आलेले सगळे शब्द जशाच तसे लिहून काढायचे आहेत या ठिकाणी एकच शब्द आलेला आहे म्हणून आपण इथं एकच शब्द लिहिलेला आहे जर आणखीन बरेच शब्द असतील तर ते शब्द आपल्याला इथं लिहून काढावे लागतात पुढं ही वॉज टू टायर्ड टू वेट यूज सो डॅट डॅश डॅट बघाय वरच्या वाक्यामध्ये इज आहे आणि या वाक्यामध्ये आपण काय वापरलेलं आहे वॉच घेतलेलं आहे संपूर्ण वाक्य जशाच तसं आहे आता उत्तर लिहिताना काय फरक पडतोय ते हो आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा उत्तर कसं होईल याचं ज्या ठिकाणी आपण ही म्हणजे क्रियापद आहे तिथपर्यंत जशा तसं लिहायचं ही वॉच त्याच्यानंतर जो हा टी डबलो टू शब्द आहे त्या टी डबलो टू या शब्दाच्या जागेवर सो लिहायचंय आहे काय लिहायचं सो त्याच्यानंतर टू या शब्दाच्या नंतर आलेलं जे ॲब्जेक्टिव्ह ऍडव्हर्ब आहे ते सोच्या नंतर जशा तसं लिहायचं त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो त्याच्यानंतर पुढचा निमेंट आपण बघितलेला आहे टी ओ टू टी ओ टू च्या जागा काय घ्यायचं आहे दॅट बरोबर टी एच ए टी दॅट हा शब्द घ्यायचा आणि दॅटच्या नंतर वाक्याच्या सुरुवातीस आलेला जो कर्ता आहे तो इथं सर्वनामाच्या स्वरूपात घ्यायचा आहे इथं सर्वनामच आलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी ही जशास तसं घेतलेलं आहे आता लक्ष करण्याची गोष्ट या ठिकाणी आहे काळजी लक्षपूर्वक काळजी करा लक्ष द्या इकडं या वाक्यामध्ये भूतकाळ आहे म्हणून आपण इथं काय वापरलं नॉट आणि त्याच्यानंतर टी ओ टूच्या नंतर आलेले शब्द जशा तसे घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर आपण पुढचे नियम पाहणार आहोत बघा इंग्रजीमध्ये व्याकरणाचे बरेच नियम असतात आपण एक नियम पाहिला सर्वसाधारण नियम आता आपण काय बघतोय बघा जिथं आपण बघितलं त्या वाक्यामध्ये काय आहे टी डबल ओ टू टी ओ टू च्या वाक्यात जर फॉर आलं या फॉर फॉर आणि फॉरच्या नंतर जर द्वितीय विभक्ती आलेली असेल द्वितीय विभक्ती म्हणजे मी अस यू हिम हर किंवा एखादं नाव जर आलेलं असेल तर सो दॅट वापरताना काहीतरी तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते याच्या बदलचे नियम आपल्याला आता आजच्या भागामध्ये या भागामध्ये आपण पाहणार आहोत पहिला नियम आहे तुम्हाला वाक्य क्रियापदापर्यंत जशा तसं लिहायचंय दुसरा नियम आहे टीओ च्या जागेवर तुम्हाला सो घ्यायचं आहे त्याच्यानंतर तिसरा नियम आहे ज्या ठिकाणी टीओ टू आहे टी डबलओ टू आहे त्याच्यानंतरचा भाग सोच्या नंतर जशा तसा घ्यायचा आहे चौथा नियम आहे जिथं टी ओ टू आहे त्याच्या जागेवर तुम्हाला दॅट घ्यायचं आहे आणि हा पाचवा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे त्याच्यानंतर काय करणार आहात तुम्ही ज्या ठिकाणी फार आलेलं आहे त्या फॉरच्या नंतर आलेला जो शब्द आहे त्या शब्दाची प्रथमा विभक्ती करायची आहे म्हणजे बघा हा शब्द जर फॉरच्या नंतर आलेला असेल आय मी आलेला असेल तर मीची प्रथमा मीची प्रथमा आय समजा अस जर शब्द आलेला असेल असची प्रथमा वी यू ची प्रथमा यू हिमची प्रथमा ही हरची प्रथमा आणि इकडं प्रथमा दे आणि एखादं जर नाव आलेलं असेल त्या वाक्यामध्ये तर नाव जर असेल तर त्याची प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती ही ते नावच असते म्हणून नावच येईल म्हणजे फॉरच्या नंतर आलेला जो शब्द आहे द्वितीय विभक्तीच्या स्वरूपात त्याची आपल्याला प्रथमा विभक्ती करावी लागते हा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुन्हा पुन्हा हा रिव्हिजन करायची हा मुद्द्याची आता पुढचा मुद्दा आहे समजा जर दिलेल्या वाक्यामध्ये वर्तमान काळ असेल म्हणजेच एम इज किंवा आर हे शब्द जर आलेले असतील तर त्याच्यानंतर तुम्ही काय घेणार आहात त्या कर्त्याच्या नंतर कांट किंवा कॅन नॉट घेणार आहात म्हणजे वर्तमान काळ असेल तर कॅन किंवा कॅन नॉट किंवा कांट आणि जर समजा दिलेल्या वा वाक्यामध्ये जर भूतकाळ असेल म्हणजेच दिलेल्या वाक्या जर वॉच किंवा वेर हे शब्द असतील वॉच किंवा वेर हे शब्द असतील तर कर्त्याच्या नंतर तुम्ही काय घेणार आहात कुडंट किंवा नॉट काय घेणार आहात कुडंट किंवा कुड नॉट आणि शेवटचा नियम आहे त्याच्यानंतर जो ओ टू शब्द आहे टीओ टू च्या नंतर आलेला संपूर्ण भाग तुम्हाला जशास तसा लिहून काढायचा आहे आणि फॉर आणि त्याच्यानंतर आलेली विभक्त द्वितीय विभक्ती हे शब्द उत्तरामध्ये लिहायचे नसतात हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे फॉर आणि त्याच्यानंतर आलेली द्वितीय विभक्ती ही काढून टाकावी लागते आता याच्यावर आधारित आपण काही उदाहरण पाहूया इट बिकेम टू डार्क फॉर मी टू रीड इझिली सूचना आहे त्याला यूज सो डॅश डॅश दॅट काय होईल उत्तर काय होईल उत्तर काय उत्तर येईल त्याच क्रियापदापर्यंत जशा तसं लिहायचं बघा या ठिकाणी बिकेम हे क्रियापद आहे वॉच किंवा वेर या वाक्यामध्ये आलेलं नाही म्हणून आपण बिकेम पर्यंत जशाच तसं लिहिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये कोणता काळ आहे साधा भूतकाळ कोणता काळ आहे साधा भूतकाळ त्याच्यानंतर टी डबल ओ टूच्या जागेवर लिहिलेलं आहे यसओ सो, सो। सोच्या नंतर काय केलं टी डबल ओ टूच्या नंतर आलेला शब्द डार्क जशाच तसा लिहिला आणि आता आपण हे शब्द उत्तरामध्ये लिहिणार नाही आहोत म्हणून आपण इथं टी ओ टूच्या जागेवर काय घेतलं टी एच ए टी दॅट काय घेतलं टी एच ए टी दॅट आणि द्याच्या नंतर काय केलं फॉर मी त्या जागेवर मीची प्रथमा आय घेतली मीची प्रथमा आय आणि वाक्यामध्ये भूतकाळ असल्यामुळं आपण इथे घेतलं कुड नॉट आणि कुड नॉटच्या नंतर टू टूच्या नंतर आलेले शब्द जशास तसे घेतलेले आहेत पुढचं वाक्य इट इज टू लेट फॉर हर टू डू एथिंग धिस इव्हेनिंग यूज सो डॅश डॅश डॅट आता बघा या वाक्यामध्ये फॉरच्या नंतर काय आलेलं आहे हर द्वितीय विभक्ती मग उत्तर लिहिताना काय करणार आहोत आपण क्रियापदापर्यंत जशाच तसं लिहिणार आहोत टी डबलओ टू च्या जागेवर काय लिहिणार आहात यश सो लिहिणार आहात त्याच्यानंतर हे जे ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब आहे ते अस असत फॉर नंतर आलेल्या शब्दाची प्रथम विभक्ती करायची असल्यामुळं आपण हे इथं लिहिणार नाही आहोत टीओ टू च्या जागेवर काय लिहिणार आहात दॅट टी ओ टू च्या जागेवर दॅट आणि दॅटच्या नंतर फॉरच्या नंतर आलेल्या द्वितीय विभक्तीची प्रथम विभक्ती सी आणि त्या चा कर्त्याच्या नंतर वर्तमान काळ असल्यामुळं कॅन नॉट आणि कॅन नॉटच्या नंतर टी ओ टूच्या नंतर आलेला संपूर्ण भाग जशास तसा लिहून काढायचा आहे डू एनिथिंग धिस इवनिंग आपण आता त्याला पुढचा भाग पाहतोय आता बघा समजा टी ओ टूच्या वाक्यात फॉरच्या नंतर द्वितीय विभक्ती नसेल नसेल अगोदर काय बघितलंय आपण द्वितीय विभक्ती असेल आणि आता काय बघतोय द्वितीय विभक्ती नसेल आणि वाक्याच्या सुरुवातीला जर इट आलेलं असेल आय टी इट तर अशा वाक्यात सो डॅश डॅश दॅट वापरण्याचे नियम आपण आता पाहणार आहोत पहिला नियम तोच क्रियापदापर्यंत क्रियापदापर्यंत जशास तसे लिहावे दुसरा नियम आहे तोच टी डबल ओ च्या जागेवर तो घ्यावे तोच नियम तिसरा नियम त्याच्यानंतर टी डबलो टू च्या नंतरचा शब्द लिहावा तोच नियम चौथा नियम तोच आहे टी ओ टू च्या जागेवर दॅट घ्यावे टी ओ टूच्या जागेवर दॅट घ्यावे तोच नियम पाचवा नियम आहे त्याच्यानंतर नंतर इट हा करता घ्यावा बघा हा नवीन नियम आलेला आहे काय करायचं दॅट घेतल्यावर वाक्याच्या सुरुवातीला इट शब्द आहे म्हणून आपण दॅटच्या नंतर सुद्धा इट हाच शब्द घेणार आहोत काय घेणार आहोत इट सहावा नियम आहे जर दिलेल्या वाक्यात वर्तमान काळ असेल काय करायचं वर्तमान काळ असल्यावर म्हणजे जर वाक्यात असेल तर कांट किंवा कॅन नॉट घ्यायचं चा आहे त्याच्यानंतर समजा जर दिलेल्या वाक्यामध्ये भूतकाळ असेल तर काय करायचं वॉज किंवा वेअर असेल तर कुडंट किंवा कुड नॉट कोणतंही घेतलं तरी चालतं आणि शेवटचा नियम अत्यंत महत्वाचा आहे जो चांगल्या चांगल्या या चान्सेस कमी असतात काय करायचं त्याच्यानंतर हा जो टू शब्द आहे टू टू च्या ऐवजी बी घ्यायचं बी बीई बी हा शब्द घ्यायचा काय घ्यायचा बी हा शब्द घ्यायचा टू लिहायचा का टू लिहायचा का नाही आणि त्या बीच्या नंतर मुख्य क्रियापदाच तिसर रूप घ्यायला विसरायचं नाही हा अत्यंत अत्यंत असा महत्वाचा नियम आहे आता याच्यावर आधारित आपण काही उदाहरण पाहूया इट वॉज टू डिफिकल्ट टू सॉल्व्ह इट वॉज टू डिफिकल्ट टू सॉल्व उत्तर होईल त्याचं इट वॉज सो so डिफिकल्ट दॅट इट कुड नॉट बी घेतलं नाही तर आणि बीच्या नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप इट कुड नॉट बी सॉल्वड याचं उत्तर वेगळ्या पद्धतीनं सुद्धा लिहिता येतं म्हणजे द्याच्या नंतर आपण जर आय कुड नॉट यस इट असं सुद्धा त्याच उत्तर येऊ शकतं दॅटच्या पुढं हा भाग घेतल्यानंतर या ठिकाणी करता बदलू शकतो वाक्याच्या अर्थानुसार हे पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं वाक्य इट इज टू स्मॉल टू वियर इट उत्तर होईल क्रियापदापर्यंत जशा तसं लिहिलं इट इज टी डबल ओ टूच्या जागेवर लिहिलं सो त्याच्यानंतर स्मॉल शब्द लिहिला टी ओ टू च्या जागेवर लिहिलं दॅट दॅटच्या नंतर घेतलं ईट त्याच्यानंतर वाक्यात वर्तमान काळ असल्यामुळे घेतलं कांट कांटच्या नंतर बी शब्द आणि विअरचं तिसरं रूप ओर्न ओर्न ओके चला आणखीन आता बरेच नियम आहेत शेवटचा नियम आपण पाहतोय आता जर समजा टी डब्लू टू असलेल्या वाक्यात मनुष्य स्वभाव दर्शवणारे विशेषण असेल तर सो दॅट वापरण्याचे नियम थोडे वेगळे आहेत कॅन नॉट किंवा कुड नॉट घेता डू do नॉट डज नॉट डीड नॉट विल नॉट वुड नॉट असं घ्यावं लागतं वाक्यात जर वर्तमान काळ असला डू डज किंवा विल घ्यायचं भूतकाळ असला तर डीड किंवा उड घ्यायचं त्याच्या अर्थानुसार नियम तेच आहेत सर्वसाधारण फक्त थोडे नियम बदल असतात क्रियापदापर्यंत वाक्य जशाल तसे लिहायचं दुसरा नियम आहे टी डबल ओ टू च्या जागेवर सो घ्यावे तिसरा नियम आहे त्याच्यानंतर टी डबल ओ टूच्या नंतरचा शब्द घ्यावा पुढचा नियम आहे टी ओ टू च्या जागेवर दॅट घ्यावे त्याच्यानंतरचा नियम आहे त्याच्यानंतर इट हा करता घ्यावा त्याच्यानंतर इट हा करता घ्यावा त्याच्यानंतर जर दिलेल्या वाक्यामध्ये वर्तमान काळ असेल म्हणजेच ॲमेझार असेल तर काय करायचं डू डज किंवा विल प्लस नॉट घ्यायचं आणि जर दिलेल्या वाक्यात भूतकाळ असेल तर वॉच किंवा वेअरच्या म्हणजे वॉच किंवा विअर असेल तर डिड किंवा उड प्लस नॉट घ्यायचं आणि शेवटचा नियम आहे त्याच्यानंतर टीओ टू च्या ऐवजी हा शेवटचा नियम जरा थोडा परत ऐका शेवटचा नियम परत ऐका ऐकावा लागणार आहे तुम्हाला कारण तिथं थोडे करेक्शन करण्यात आलेले करेक्शन केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे टू टी ओ टूच्या नंतरचा भाग लिहून काढायचा आहे आणि पाचवा नियम थोडा लक्षात घ्या त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीचा करता हा सर्वनामाच्या स्वरूपात घ्यावा अगोदर अगोदर जे सांगितलं होतं ते इट लिहावं असं सांगितलं होतं ते इट लिहायचं नसतं तर वाक्याच्या सुरुवातीचा करता लिहावा लागतो एवढी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ओके आता याच्यावर उदाहरण पाहूया काही ही इज टू ऑनेस्ट टू द ब्राइब उत्तर होईल ही इज सो ऑनेस्ट दॅट ही विल नॉट एक्सेप्ट द ब्राइब इथं कॅन नॉट न वापरता विल नॉट वापरलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे सीता वॉज टू शाय टू स्पीक ऑन द स्टेज उत्तर सीता वॉज सो शाय दॅट शी वुड नॉट स्पीक ऑन द स्टेज अशा पद्धतीनं हा संपूर्ण भाग आपण पाहिलेला आहे आता आपण त्याच्यावर आधारित काही उदाहरणं आणखीन पाहतोय बघा इथं ही इज उदाहरण इथं ही इज टू फॅट टू रन फास्ट याचं उत्तर आहे ही इज सो फॅट दॅट ही कॅनॉट रन फास्ट पुढचं वाक्य आहे ही वॉज सो फॅट टू रन फास्ट उत्तर आहे He was so fat that he could not run fast. Purchavakya, he is too young to go to college. Uttarahe, he is so young that he cannot go to the college. Purchavakya, he was too frightened to speak a word. Uttarahe, he was so frightened that he could not speak a word. He was so late to catch the train. Uttarahe ही वॉज सो लेट दॅट ही कुड नॉट कॅच द ट्रेन पुढचं वाक्य सीता वॉज टू लेट टू हिअर द फर्स्ट स्पीच उत्तर आहे सीता वॉज सो लेट दॅट सी कुड नॉट हिअर द फर्स्ट स्पीच आता आपल्याला अशी बरीच वाक्य सरावासाठी दिलेली आहेत तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे हे अशी बरीच वाक्य आपल्याला सरावासाठी दिलेली आहेत आणि याच्या याची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत अगोदर ही वाक्य तुम्ही वहीत लिहून काढायची आहेत आणि वहीत लिहून काढल्यानंतर मी उत्तर आपल्याला देणार आहे बघा एक ते दहा या इथं समोर आपल्याला वाक्य दिसत आहेत एक ते दहा वाक्यांची उत्तरं वहीत लिहून काढा याच्यानंतर तुम्हाला लिहायची आहेत ती उत्तरं अकरा ते वीस क्रमांकापर्यंतची उत्तरं लिहून काढा व्हिडिओ पॉज करा वाक्य पहा आणि वहीमध्ये लिहून काढा त्याच्यानंतर पुढची वाक्य आहेत एकवीस ते तेहतीस अशी एवढी वाक्य आहेत आता याची उत्तरं मी आपल्याला याच्यानंतर देतोय ती तुम्ही अगोदर लिहिलेली असालच दिलेल्या नियमाला अनुसरून आणि आता तुम्हाला ती चेक करायची आहेत चला तर मग चेक करणार आहात तुम्ही उत्तरं एक ते सहा क्रमांकाची वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत तुम्ही बरोबर टी डबल ओ टूच्या जागेवर सो वापरलेला आहे ओ टूच्या जागेवर दॅट आणि त्याच्यानंतर नियमानुसार कॅन नॉट किंवा कुड नॉट वापरलेलं आहे त्याच्यानंतर सात तेरा क्रमांकाच्या वाक्यांची उत्तरं ही या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत टी डबल ओ टूच्या जागेवर सो वापरलाय टी ओ टूच्या जागेवर दॅट वापरलंय आणि त्याच्यानंतर नियमानुसार कॅन नॉट कुड नॉट विल नॉट वुड नॉट डू नॉट डज नॉट डिड नॉट हे तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यानंतर चौदा ते वीस क्रमांकाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवलेली आहेत व्हिडिओ पॉज करा आणि ती उत्तरं तुम्ही तपासू शकता अशा पद्धतीची ही वाक्य या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत त्याच्यानंतर एकवीस ते एक सत्तावीस क्रमांकाच्या वाक्यांची उत्तरं आपल्या समोर स्क्रीनवर आहेत ती उत्तरं पहा आणि तपासून घ्या त्याच्यानंतर ते अठ्ठावीस तेहतीस ते क्रमांकाची उत्तरं आपल्या समोर दिलेली आहेत आणखीन बरीच वाक्य आपल्याला मी ठरावासाठी देतोय बघा या ठिकाणी आपल्याला आणखीन वाक्य दिलेली आहेत या वाक्यांची उत्तर तुम्हाला या ठिकाणी इथं दिलेली आहेत पुढं या डाव्या बाजूला प्रश्नांची वाक्य आहेत आणि उजव्या बाजूला त्यांची उत्तरं दिलेली आहेत तुम्हाला ती व्हिडिओ पॉज करायचा आहे उत्तर तपासून घ्यायची आहेत बघा काही ठिकाणी वॉज किंवा वेअर येत नाही एम किंवा इज किंवा आर येत नाही त्या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप येतं किंवा दुसरं रूप येतं ते तुम्हाला नियमानुसार वापरायचं आहे आणि वाक्याचं उत्तर लिहून काढायचं आहे अशा पद्धतीची वाक्य आपल्याला इथं समोर दिसत आहेत व्हिडिओ पॉज करा जवळपास शंभर पेक्षा जास्त वाक्य तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित दिलेली आहेत ती तुम्हाला उत्तरासहित वाक्य इथं उपलब्ध आहेत ती वाक्य तुम्हाला पाहायचे त्याची उत्तरं तुम्ही टीडब्लो टूच्या जागेवर सो लिहिलेलं आहे टीओ टू च्या जागेवर दॅट घेऊन दॅटच्या नंतर नियमानुसार तुम्ही योग्य ते शब्द वापरलेले असतील आपल्याला माहितच आहे टी डब्ल्यू टू च्या जागेवर सो घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर टी ओ टूच्या जागेवर दॅट घेऊन वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता हा तिथं वापरावा लागतो आणि नियमानुसार कॅन नॉट कुड नॉट डू नॉट डज दौ नॉट डिड नॉट हे घ्यावं लागतं विद्यार्थी मित्रांनो अशी बरीच वाक्य आहेत व्हिडिओ पॉज करा व्हिडिओ थांबवा वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा उत्तरं सुद्धा इथं दिलेले आहे सुरुवातीला वाक्य लिहा त्याच्यानंतर उत्तर लिहा आणि उत्तर लिहिल्यानंतर समोर उत्तर दिलेलं आहे इथं पुढं उजव्या बाजूला उत्तर आहे डाव्या बाजूला वाक्य आहेत ही वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता वहीत वाक्य लिहून झाल्यावर त्याचं उत्तर तुम्हाला लिहून काढायचं आहे परंतु व्हिडिओ पॉज करावा लागणार आहे कारण मी स्क्रोलिंग करत आहे वाक्यांची उत्तरं तुम्हाला टी डबल ओ टूच्या जागेवर घ्यायचं आहे so, सो टी ओ टूच्या जागेवर तुम्ही घेणार आहात दॅट व्हिडिओ करणार आहात पॉज आणि वाक्य पाहून पाहून तुम्ही लिहिणार आहात आता बघा सत्तावन्न अठ्ठावन्न क्रमांकाचं वाक्य एकोणसाठ क्रमांकाचं वाक्य टी डबल ओ टूच्या जागेवर तुम्हाला लिहायचं आहे so, सो टी ओ टूच्या जागेवर लिहायचं आहे दॅट आणि समजा जर एखाद्या ठिकाणी असा बी शब्द आला तर तो शब्द तुम्हाला काढून टाकायचा नाही उत्तरामध्ये तुम्हाला तो जशा तसा लिहून काढायचा आहे व्हिडिओ पॉज करा टी डबल ओ टूच्या जागेवर सो लिहा टी ओ टूच्या जागेवर दॅट लिहा आणि अशी वाक्य बरीच आपल्यासाठी इथं दिलेली आहेत या वाक्यांची उत्तरं लिहून काढा त्याच्यानंतर पुढच्या उजव्या बाजूला बरीच उत्तरं दिलेली आहेत ती उत्तरं सुद्धा तुम्ही तपासून घेऊ शकता अशी वाक्य आपल्याला सरावासाठी दिलेली आहेत एवढी जर वाक्य तुम्ही सराव करून परफेक्ट केली तर परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेत तुमचं एकही वाक्य चुकणार नाही टी डब्ल ओ टूच्या जागेवर वापरायचं आहे सो टी ओ टूच्या जागेवर वापरायचं वापरायचं आहे दॅट आणि अशा पद्धतीनं बरीच वाक्य आपल्याला इथं उपलब्ध करून दिलेली आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिलात धन्यवाद